मुंबई येथील वसई येथील अमेळमान ग्रामसेवा मंडळातर्फे ग्रामदैवत हनुमान मंदिरात नामस्मरण साजरा करण्यात आला। या धार्मिक कार्यक्रमाला 63 वर्षाची परंपरा लाभत असल्याचं मंदिराच्या विश्वस्तांतर्फे सांगण्यात आलं। वसई येथील उमेळमान ग्रामसेवा मंडळातर्फे श्रावण मासानिमित्त श्री हनुमान मंदिरात नामस्मरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्ताने रोज सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत भजनासह कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो। या कार्यक्रमाचं आयोजन पालघर जिल्हा शिवसेना सहसचिव विवेक कृष्णा पाटील, त्यांचे सहकारी रोशन पाटील व अन्य शिवसैनिकांनी केलं आहे। त्यानिमित्ताने या धार्मिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। साधना काळोखे, पालघर, प्रतिनिधी। ह्या आमच्या मूर्तीचं असे वैशिष्ट्य आहे की ह्याची पूजा जो मनोभावे करेल त्याला आमच्या मारुती पावते। ह्या मंदिरासमोर तलाव होतो, त्या तलावाच्या समोर जेवढी माणसं बुडलेली आहेत ती जिवंत आहेत, आणि त्या पलीकडे जेवढी माणसं बुडलेली आहेत ती श्री मेलेली आहेत। आणि याच्यातला एक माणूस असा आहे का तो कितीतरी तास पाण्यात होता, त्यांना काढलं बाहेर, पाणबुड्या म्हणून ते नाव पडलं त्यांना, आणि ते आता एक 15 वर्षापूर्वी गेले। आता आपले ते पण संस्थापक होते रामचंद्र गर, ही खरी गोष्ट आहे। तसंच काही म्हणजे एका एका व्यक्तीला आपल्या त्या गेटसमोर शॉक लागून तो निश्चित पडला होता 10 मिनिटं, पण तो या मारुतीसमोर उत्तरेकडे तो माणूस वाचला, आज पण आहे। आणि एक आपल्या पारावर पडला होता, वरून पडल्यावर तो कोमात गेला होता, पण याची मारुतीची तू पाहून आज झालं आहे। म्हणजे अशा अनेक आहे, आणि ज्याने ज्याने मनोभाव सेवा केले त्याला आमचा मारुती पाहू। सगळ्या गावकऱ्यांचा पूजा झाली की 6 वाजेपर्यंत मंदिर सगळं हे सगळं नीट वाटत म्हणजे काही पैसे वगैरे काही सेवा सेवा जसं आमच्या अपंग पोरगा आहे कोण निलेश मात तो पण नियमित काम करतो, चंद्रकांत घरत पण असतो, आणि यात्रेला वगैरे असे नामदेव पाटील वगैरे इतर मंडळी पण